नमस्कार, ऑल अराऊंड चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, गरोदरपण म्हणजेच प्रेग्नन्सी आताच्या काळामध्ये कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. पूर्वीच्या काळात सहजरित्या प्रेग्नन्सीला स्त्रिया सामोरे जायच्या, परंतु आजची हायब्रिड जीवनशैली, ताणतणाव यामुळे गरोदरपणात म्हणजेच प्रेग्नन्सीमध्ये अनेक आजारांना सामोरं जावं लागतं, अनेक समस्या या प्रेग्नन्सीमध्ये निर्माण होतात. आणि अशीच एक समस्या, ती म्हणजे ॲनेमिया, ही गरोदरपणामध्ये आपल्याला सर्रास पाहायला मिळते. मग काय आहे ॲनेमिया आणि ॲनेमिया होऊ नये म्हणून स्त्रियांनी कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲनेमिया हा गरोदरपणी आढळणारा नेहमीचा आजार आहे आणि तो जितक्या लवकर तपासणीत आढळेल तितका लवकर आटोक्यात येऊ शकतो. जर स्त्रिया उशिरा तपासणीस आल्या तर त्याचे गंभीर परिणाम गरोदर स्त्री व पोटातील अर्भकावर दिसून येतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्यामुळे किंवा तांबड्या पेशींची संख्या कमी झाल्यामुळे ॲनेमिया होतो. यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असेही म्हणतात. गरोदरपणी ॲनेमियाचे प्रमाण भारतात जवळजवळ 50-60% आहे. वयात येणाऱ्या मुलींपासून गर्भावस्थेतही महिलांमध्ये ॲनेमियाचे प्रमाण वाढलेले आढळते. जंक फूड, प्रमाणाबाहेर डाएट करणे, पौष्टिक आहारांची कमतरता, सात्विक अन्न, पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश नसणे अशा अनेकविध कारणांमुळे ॲनेमियाचे प्रमाण वाढलेले आढळते. यासाठी शरीरातील लोहाची गरज जास्तच वाढते. मुळातच ॲनेमिया असणारी स्त्री गरोदर राहिल्यास लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपचार व आहार यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता गरोदरपणीच प्रमाण जास्त का होते तर उलट्या होणे, तोंडाला चव नसणे, सामाजिक रूढी व गरिबी यामुळे अन्नातून लोहच कमी प्रमाणात मिळत असतं. रक्तस्राव किंवा मूळव्याधावाटे सुद्धा रक्त जाते. जुळे गर्भ असतील तर वारंवार गरोदर राहिल्यास किंवा लहान वयात गरोदर राहिल्यास किंवा मलेरिया व जंतूंच्या प्रादुर्भावाने किंवा पोटातील जंतांमुळे सुद्धा लोहाचं प्रमाण कमी असू शकतं आणि त्यामुळे ॲनेमिया होऊ शकतो. आता आपण पाहूया ॲनेमियाची लक्षणे. दम लागणे, मळमळ होणे, छातीत धडधड होणे, पायाला सूज येणे. आता ॲनेमियाची तपासणी करण्यासाठी काय करावं लागतं तर रक्त, लघवी, संडास यांच्या नमुन्याद्वारे त्याची तपासणी केली जाते. जर स्पेशल तपासणी करण्याची वेळ आली तर बोन मॅरो इलेक्ट्रोफोरॅसिस थॅलेसिमियाची तपासणी डॉक्टरांकडून केली जाते. आता ॲनेमियाचे परिणाम गर्भावस्थेत काय होतात तर ब्लड प्रेशर वाढणे, सूज येणे, शरीरात वेगवेगळ्या अवयवांमध्ये जीवाणूंची बाधा म्हणजेच इन्फेक्शन होणे, कमी दिवसातच कळा सुरू होऊन डिलिव्हरी होणे, प्रसूतीच्या वेळी काय परिणाम होतात, कळा व्यवस्थित येत नाहीत, प्रसूतीवेळी जास्त रक्तस्राव होतो, पेशंट कधीकधी शॉकमध्ये सुद्धा जाऊ शकतो. आता ॲनेमियाचे बाळावर काय परिणाम होतात ते पाहूया. कमी दिवसांची प्रसूती होऊ शकते. गर्भाशयात अचानक बाळ कधीकधी दगावू शकते. आणि मग अशा जीवघेण्या आजारापासून दूर राहण्यासाठी आपण या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. स्त्रियांनी हिमोग्लोबिनची तपासणी निदान वर्षातून एकदा करून घेतली पाहिजे. 2 अपत्यांमध्ये 3 वर्षांचे अंतर ठेवून आपला HB 13 ग्रॅमपर्यंत आणला पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाचे म्हणजे लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे ते आपण आता पाहूया. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, मटार, मोड आलेली धान्य, राजमा, सर्व प्रकारचे वाटाणे, मटार, हिरवी मिरची, कोथिंबीर याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आयर्न आणि विटॅमिन सी असते. डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी, स्ट्रॉबेरी या ताज्या फळांमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात लोह मिळते. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड, खजूर, काजू इत्यादी गोष्टी तुम्ही घेऊ शकता. साखरेऐवजी गुळाचा वापर करणं अतिशय चांगली गोष्ट आहे. राजगिरा लाडू, शेंगा यांचे लाडूसुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये मांस, मासे आणि अंडी यातूनसुद्धा तुम्हाला लोह मिळेल. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते चीज, पनीर, दही यामधूनसुद्धा तुम्हाला लोह मिळणार आहे. आणि म्हणून ॲनेमिया होऊच नये म्हणून स्त्रियांनी आहार जर चांगला घेतला तर तुम्हाला ॲनेमियापासून तुम्ही वाचू शकता आणि तुमचं गरोदरपण अगदी आनंदात जाईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी व्हिडिओसाठी माझा ऑल अराउंड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत नमस्कार.